डॉक्टर भरत दारकुंडे अवघ्या 2 वर्षाच्या काळात जामखेडला परिचित असणारे आणि कोरोना काळात रुग्णांच्या मदतीला आलेला एक अवलिया। डॉक्टर भरत दारकुंडे हे मूळचे जीवर बायजाबा येथील रहिवासी। अहमदनगर येथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही वर्ष काम केलं आहे। त्यांच्या मनात विचार आला की ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा करावी व सेवा करण्यासाठी ते कोरोना काळात जामखेडमध्ये आले आणि त्यांनी एक कोविड सेंटर सुरू केला। या कोविड सेंटरच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील रुग्णांची माफक दरात सेवा केली, त्यामुळे नागरिकांनी त्यांचे सत्कार करून देखील आभार मानलेत आणि त्यांनी आपले कर्तव्य पार पाडतच आज एका कोविड सेंटरच्या माध्यमातून लावलेलं छोटंसं रोपटं आज त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि तो म्हणजे समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं आहे। मागेलच आठवड्यात मोहागावचे सरपंच शिवाजी काका डोंगरे यांना सर्पदंश झाला। अतिशय विषारी असा साप होता, परंतु डॉक्टर भरत दारकुंडे, डॉक्टर सोनाली दारकुंडे, डॉक्टर अमोल भगत, डॉक्टर आशा भगत यांनी अतिशय मेहनत व योग्य ट्रीटमेंट करून शिवाजी काका डोंगरे यांना अवघ्या 4 ते 5 दिवसात बरं करून त्यांना डिस्चार्ज दिलाय। जवळजवळ शिवाजी काका डोंगरे यांना 42 इंजेक्शनं द्यावे लागले। याचमुळे की अतिशय मापक दरात योग्य तो उपचार त्यांनी केले, त्यामुळेच मोहा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आलेत। यावेळी सरपंच शिवाजी काका डोंगरे, उपसरपंच वामन डोंगरे, माजी सरपंच सुनील कोठारी, प्रशांत देडे, भाऊराजे मंडाळके, मुरलीधर देडे, रामभाऊ मिसाळ व ग्रामस्थ व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता। आता रुग्णांनो काळजी करण्याची गरज नाही, समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व रोगांवर उपचार केले जातात, त्यामुळे नगर पुण्याला जाण्याची गरज नाही। याचबरोबर समर्थ हॉस्पिटल येथे ICU, अतिदक्षता विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, हृदयरोग, मधुमेह उपचार, डायलिसिस, अस्थिरोग, सुसज्ज लॅब, ऑपरेशन थिएटर व अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत। मला 4-5 दिवसापूर्वी एक कोबरा या जातीचा अतिशय विषारी असा साप चावलेला होता आणि मी एक थोड्याच वेळात चावल्यानंतर लवकरात लवकर त्या सापाला मारून हॉस्पिटलमध्ये आलो आणि इथे आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे अशी ट्रीटमेंट चालू केली। डॉक्टर भरत दारकुंडे या हॉस्पिटलचे चालक असून त्यांनी 4 ते 5 दिवसात मला अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन कमीत कमी खर्चामध्ये लवकर डिस्चार्ज दिला, कमीत कमी बिल घेऊन लवकरात लवकर उपचार करून डिस्चार्ज करून दिला। तसेच साप अतिशय विषारी होता, मला 42 इंजेक्शन द्यावे लागले, तरी पण मी एक थोड्याच दिवसात 5 दिवसात मी बाहेर पडलो। त्याबद्दल मी डॉक्टरांचा सत्कार करून त्यांचे जाहीर असे आभार मानले आणि त्यांचा सत्कार करून आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं। त्याच्यानंतर मोहागावचे जे सरपंच आहेत त्यांना हा साप चावलेला होता, त्याच्यानंतर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणलं, आणल्यानंतर डॉक्टर भरत दारकुंडे यांनी त्याच्यावर उपचार केले आणि कमी खर्चामध्ये त्यांचा उपचार करून त्यांचा जीव वाचवला। त्याबद्दल डॉक्टर दारकुंडे यांना माझ्या कोठारी परिवारातर्फे आणि आमच्या सरपंचाच्या शिवाजीराव सरपंच यांच्यातर्फे त्यांचं आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे। अशाच प्रकारचं त्यांच्या हाताने गोरगरिबांची सेवा व्हावी आणि गोरगरिबांचं कमी पैशात अशा प्रकारची जी औषधाची सोय आहे ती या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळं आज या हॉस्पिटलमध्ये भयानक गर्दी असती सगळ्या प्रकारचे या ठिकाणी उपचार केले जातात, याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। मी डॉक्टर भरत दारकुंडे, समर्थ हॉस्पिटलचा संचालक। काही दिवस 4-5 दिवसापूर्वी मोहागावचे सरपंच शिवाजी काका डोंगरे यांना सर्पदंश झाल्यामुळे ते माझ्याकडे आले होते। आल्यानंतर कोबरा या जातीचा साप असल्यानंतर समजल्यानंतर लगेच त्यांना ट्रीटमेंट चालू केली व 4-5 दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होऊन पेशंटला डिस्चार्ज केला। जवळपास 40-42 इंजेक्शन त्यांना द्यावं लागले। शिवाजी काका यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट थांबून त्यांना व्यवस्थित प्रकारे मी उपचार केले, त्यांनीही मला सहकार्य केलं सगळ्या गोष्टीसाठी। तसेच इतर आजारांवरही उपचार इथे होतात, विषबाधा, सर्पदंश, हृदयाचे काही अडचणी असतील तर हाडांचे ऑपरेशन, अशा सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तरी मी आत्तापर्यंतही मी सेवा करत आलो आहे, इथून पुढेही मी सेवा करत राहीन। जे काकांनी येऊन सत्कार केला, त्यांच्या मोहागावच्या लोकांनी येऊन जे सत्कार केला त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला। प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।